घेवा वाचून ठेवा येतय. चला रुमाल द्या. हो हो देते. उशीर होतोय मला. अशी विनाकारण डोक्यात राग घालायचीच कशाला? राग घालायची कशाला? त्या बडव्या उकिडव्याला धडा शिकल्याशिवाय मला चैन पडणार नाही. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे हा. मग आता काय करणार? काय करणार? काय करणार म्हणजे काय? आता जाणार आणि मोठा बिझनेस उघडणार आणि धो धो पैसा कमवणार. एवढं सोपं असतं का ते? बिझनेस करणं एवढं सोपं असतं तर सगळ्यांनीच नसतं का केला? धो धो पैसा म्हणे. तुम्ही बायका म्हणजे नवऱ्याच्या कामात मांजर जशी आडवी जाते ना त्याच्या आडव्या जाता. आता आपला नवरा इतका कर्तृत्वाची झेप घ्यायला निघालाय तर चोप्पा असतं का ते? अगं आमच्या पूर्वजांनी जग जिंकलंय. ते विसरा, आता काळ बदललाय. हो खरंच बदललाय काळ. पूर्वी बायका नवऱ्याला ओवाळून घराच्या बाहेर पाठवत आणि आज? स्पष्ट बोलते म्हणून रागवू नका. बिझनेस करणं तुमच्या रक्तातच नाही. अहो मी रोज तुम्हाला वेळेवर उठवते म्हणून निदान बँकेत वेळेवर जाता तरी, नाही तर दिवस रात्र झोपा काढत बसला असतात. काय बायको मिळाले, काय कॉन्फिडन्स आहे तुला नवऱ्याबद्दल. हे बघ मी आता जातो, तीन चार बँकेतनं कर्ज घेतो, याच आठवड्यात मी बिझनेस सुरू करणार आहे, कळलं? संध्याकाळी परत येतो. आणि हो संध्याकाळी परत आल्यावर जरा फ्रेश उभी राहा, वाढलेल्या भाजी सारखी उभी राहू नको, कळलं? चल पान रे पान, चला लवकर चला, उशीर होतोय. आज चतुर्थी, चार देव पूजायचे. आज तुम्ही जरा सेपरेट जा, मला जरा वेगळ्या ठिकाणी जायचंय. का काय विशेष? कसं काय, बँकेतून मी 3 महिने रजा काढली आहे, म्हणजे काय प्रमोशनच्या अभ्यासासाठी. का का का? बायको सारखी मागे लागली. मॅनेजर वा मॅनेजर वा, म्हटलं होऊन जाऊ द्या, तिचं मन कशाला मोडायचं. वा साहेब वा, नवरा असावा तर तुमच्या सारखा. थँक्यू. तुमच्यासाठी दुसरी रिक्षा मागू का? आपण दोघं, मी सेपरेट जातो ना. रिक्षा नको नको. काय मी आज ठरवलं, चालत जायचं, व्यायाम करायचा. व्यायाम करतोय गाणे. बघा साहेब, तुमचे मित्र परीक्षा देत आहेत. आळशी परीक्षा देणार, काहीतरी भानगड दिसतंय. तू सुपारीचे खांडे बंटी. हा शाळेत नीट अभ्यास करा आणि वया वगैरे सगळ्या बरोबर घेतल्यास ना. हा चल. नमस्कार, मी लक्ष्मीकांत निपाडकर. हो मला जरा व्यवसाय करायचा आहे, काही मार्गदर्शन कराल का? तुम्ही असं करा, काय हे पत्रक बघा आणि ठरवा काय करायचं. नाही वाचू नको, तुम्ही सांगा काय करायचं ते प्लीज. मग कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करा. म्हणजे कोंबड्या पाळायच्या? हो बाई काय सांगताय का? आमच्या आजोबांनी घोडे पाळले होते, मी कोंबड्या पाळू, वाईट दिसत ते. दुसरं काय असेल ते सांगा ना. मग नर्सरी चालेल? आजकाल फार डिमांड आहे. नर्सरी नको, काय त्यापेक्षा गावी जाऊन शेती केलेली बरी. असा काहीतरी बिझनेस सांगा की कष्ट कमी आणि पैसा जास्त, अंगाला शर्टाला कुठे घाण लागणार नाही, असा काही पॉश बिझनेस. मग असं करा, राजकारणातच पडा ना. काय बाई मस्करी करता काय आमची? ही राजकारणात जायला आम्ही थोडेच ऍक्टर आहोत. एखादा कारखाना काढला तर म्हणजे किती भांडवल लागेल त्यासाठी? कसला कारखाना? ते नंतर ठरव, आधी भांडवल किती लागेल. त्याचं काय, आपला माल आपण फॉरेनला पाठवायचा आणि त्यांच्याकडनं डॉलर्स मध्ये पैसे घ्यायचे, गाडीतून यायचं गाडीतून जायचं. त्याचं काय, तुम्हाला म्हणून सांगतो आम्ही पेशव्यांच्या वंशातले. त्यामुळे त्यांच्या तोला मोलाचा बिझनेस पाहिजे. मग किती पैसे आहेत तुमच्याकडे? 10 लाख? 15? 20 लाख आहे? नाही एवढे पैसे कुठून आणणार, तुम्ही कर्ज म्हणून देऊन टाका ना. बिझनेस चालायला लागला की परत करून टाकतो. काय कमाल आहे तुमची? खिशात नाही दमडी आणि तुम्ही व्यवसाय करायला निघाला? त्याचं काय, आजकाल बँकेतून कर्ज सुद्धा मिळतं. मिळतं ना? मिळतं. पण ते सामान्य गरजू आणि कष्टाची तयारी असलेल्या माणसाला, तुमच्यासारख्या पेशव्यांच्या वंशजाला नाही. नाही मी काय म्हणतो आपलं जरा. नाही नाही बस, या आता या, नमस्कार. चल लवकर. काय शिला कशी बरी आहे? आई शाळा सुटताना वेळेवर या, रोज रोज उशिरा येतेस तू. हो का बाई चल. अरे लक्ष्या, मी तुला एवढी मोठी रक्कम कुठून देऊ? हे बघ, मैत्री वेगळी आणि व्यवहार वेगळा. पण तुम्हाला सांग, तुला नोकरी सोडून कसला अनुभव आहे आणि धंदा तू यशस्वीपणे करशील याची काय गॅरंटी आहे? नाही रक्कम एवढी मोठी आहे म्हणून. ठीक आहे. हे बघ गाय पिंकी, गणितात नुसतं उत्तर येऊन भागत नाही, मेथडही बरोबर असायला हवी. हे बघ आता गणित सोडवताना नेहमी ए किंवा बी चा वापर करायचा, म्हणजे आता 4a/2b ए आणि बी चा आधार घेऊन उत्तरापर्यंत पोहोचायचं, कळलं? हे बघ लक्ष, मी तुला एक मित्र म्हणून सांगतो,
बँकेच्या मॅनेजरने तुला एकदम प्लॅन करून ट्रॅप केलेला आहे. नक्कीच तू निर्दोष आहेस हे कसं सिद्ध करणार? अरे म्हणून मी काय माझ्यावरचे आरोप सहन करायचे का? मग काय करायचं ठरवलंय? काही नाही, करू दे त्यांना चौकशी. चौकशी मध्ये ते सुद्धा अडकतील तेव्हा कळेल. 3 महिने घरी आराम करायचं ठरवलंय. मस्त पैकी जशी तुझी मर्जी. चल. हा आता बरोबर आलं. आई किती सोपं होतं गणित आणि मी उगाच घाबरलेले. पण ए आणि बी लक्षात ठेवायचं, मेथड विसरायची नाही. हो काय प्रमोद्यासाठी सुट्टी घेतली आणि भटकताय कुठे? तुम्हाला पाहिजे ती साखर मिळाली ना. हो मग जा ना. तुमचा मूड ठीक दिसत नाही. कशाला डोकं खाताय? जा ना. बाबा 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 प्लीज जा खेळा बघू. जा खेळा. लक्ष्मी आज पण काही काम नाही झालं. संकट आले की सगळे मित्र दूर पळतात, पण मी घाबरणार नाही. संकटातून बाहेर पडल्यावरच पुरुषाचं तेज अधिक वाढत. पण या संकटातून बाहेर पडायचं कसं? तुमचा पगार नाही, काही उत्पन्न नाही, रोजचा खर्च आणि मुलांची शिक्षण होणार कशी? मी काय म्हणतो लक्ष्मी, आपण आपल्या मुलीचं शिक्षण बंद करून टाकूया. काय उपयोग आहे त्याला शिकवून? छान. अगं मी सिरियसली बोलतोय. हे बघ तू एवढी शिकून ग्रॅज्युएट झालीस की नाही, पण बंब पेटवाल तरी उपयोग आहे का या डिग्रीच्या कागदांचा? मला त्या डिग्रीवर अजूनही नोकरी मिळू शकते, कळलं? हजारो बेकार सर्टिफिकेटची भेंडोळी घेऊन फिरतात, त्यात तुझी भर. हे बघ नोकरी मिळवायला फक्त पदवी उपयोगी येत नाही, पर्सनॅलिटी पाहिजे, स्मार्टनेस म्हणा पाहिजे. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? अगं तुझ्यासारख्या काकूबाईला कोण देणार नोकरी गा? आपण विलासचा सल्ला घेऊया. हा कोण विलास? माझ्या वर्गात होता, आता मोठा ऑफिसर झालाय. त्याच्या ओळखीने कुठे काही काम मिळते का बघूया. आधी रात्रीच्या जेवणाचं बघ. अगं घरची लक्ष्मी जर नोकरी करायला लागली तर आम्ही काय पोळ्या लाटायच्या? काय हरकत आहे? मी म्हणते सांगा ना काय हरकत आहे. असं ठीक आहे, होऊन जाऊ दे आदला बदल, मगच तुला कळेल. हे बघ त्याची कामं त्यांनी करावी. खराट्यानं पोळ्या लाटता येत नाहीत आणि लाटण्यानं जमीन साफ करता येत नाही. अहो पण ठीक आहे, होऊन जाऊ दे हा प्रयोग. बसू दे तुला चटका, तेव्हाच कळेल. ओके जा कोण तो विलास, जाऊन त्याला भेट, नोकरी देतो येईल. कसली आंघोळ, पाणी सुद्धा गरम नव्हतं. चला झाली आमच्या. काय गरम पाणी छान होतं. उडाला उडाला कभी तो उडाला. हे बघ नीट इंटरव्ह्यू दे. अगोदर जे काही शिकली होती ते सगळं आठव, नाहीतर घोळ करून ठेवशील. परवा आमच्या बँकेत 2-4 बायका आल्या होत्या इंटरव्ह्यू साठी. त्यातल्या एकीला विचारलं, बाई ग लेझर बुक कसं भरशील? ती म्हणाली करंजी सारण भरतात ना तस. दुसऱ्या बाईला विचारलं बँकेत कॅश जमा झाली, भरपूर कॅश जमा झाली, तर सुरक्षितेच्या दृष्टीने तू कुठे ठेवशील? ती म्हणाली तांदळाच्या डब्यात. आणि तिसरीला विचारलं तू तयार झालीस? मी निघते. हा निघ. हे बघ घाबरू नकोस, नोकरी नाही मिळाली तर नाही मिळाली, त्यात काय आहे. आणि हा तुझा कोण तो बालमित्र विलास, विलास त्याला भेटून घे. तेवढंच बालमित्राला भेटल्याचं समाधान, दुसरं काय. जा निघ आता. बर मला शुभेच्छा नाही देणार? आय एम सॉरी. ठीक आहे ठीक आहे, ऑल द बेस्ट. काळजी करू नको. विलासला भेट, विलासला. जा जा बाय बाय, ऑल द बेस्ट. शेवटी तुझं नशीब. वहिनींच्या हातात फाईल. अरे बातमी सांगतोय लवकर. बर नको ना म्हणजे तू गंबर. काय रे हे काय बाबा, तुम्ही कामाला नाही जाणार का? तुला अडचण होते माझी, बाहेर जाऊन खेळायला चला. ए मुलांना शिस्त भरपूर आहे हो. काय लक्ष्या? नाही वहिनी कुठे दिसत नाहीत त्या. काय हवं तुम्हाला? ते थोडस विरजणाला दही हवं होत. ते आराम चाललाय वाटत. हो का? नाही तरी पण सकाळी सकाळी वहिनी कुठे? बालमित्राला भेटायला गेली ऑफिसात. तुम्हाला दही हवंय ना? हो जा जाऊन घ्या, तुम्हाला माहितच असेल कुठे आहे ते. जा
माहिती आहे ना, तई तर मी घेणारच आहे, नाही पण वहिनींच्या हातात फाईल होती, ते सर्टिफिकेट असत ना तशी. बरंच निरखून पाहिलेलं दिसतंय काने डोळ्याने. अजिबात नाही, आपोआप लक्ष गेलं, त्यांच्या हातात फाईल होती ना. म्हणजे काय, भाजीची पिशवी, दळणाचा डबा असलेल्या हातात. तुमच्या हातात काय? भांड. कशासाठी? दह्यासाठी. जाऊन घ्या. नाही पण वहिनी दही संपलंय वाटत. नाही असेल ना, विद्यासाठी आणतो ना मी थोडं. एक्सक्यूज मी, मला विलासरावांना भेटायचंय. सॉरी, ते बिझी आहेत, दोन दिवसांनी या. त्यांना सांगा लक्ष्मी निफाडकर आली आहे म्हणून. अरे वा, तुम्ही अगदी असं सांगताय की जसं कोणी पंतप्रधानच आले. आगाऊपणा करू नका, मुकाट्याने फोन करा. ओके सर. या. हॅलो विलास. अरे मी लक्ष्मी. लक्ष्मी? लक्ष्मी निफाडकर बोलते. हा हा, लक्ष्मी निफाडकर. हो अगं, मग आत ये ना. अरे पण तुझी सेक्रेटरी मला आतच येऊ देत नाहीये. फोन देतील आधी, फोन नाही. बर घे, साहेबांशी बोल. सर. डॉनी मॅडम ना ताबडतोब आठवण. येस सर. हा सर. सॉरी मॅडम, यू कॅन गो. आणि हो, पुढच्या वेळी कोणी भेटायला आलं ना तर साहेबांना विचारत जा, सेक्रेटरी उद्धट असली की साहेब उगीच बदनाम होतो. अजून आहे. थँक यू. काय काम करणार विलास? मला नोकरी हवी. नोकरी? तुला नोकरीची गरजच काय? ते सांगेन कधीतरी. एक मिनिट. नमस्कार. दोन चहा. दोन दोन दोन. मोहन. हा दोन चहा. मोहन. हा हा बोलू. विलास मी खूप अडचणीत आहे रे, मला नोकरीची खरंच गरज आहे. तशी मी ग्रॅज्युएट आहेच, शिवाय मला शॉर्ट एंड आणि टायपिंग ही येत. स्पीड टायपिंग का? विलास मी खरंच विसरून गेले रे. हा आता तू भाकऱ्या बडवायचा किंवा पोळ्या लाटण्याचा स्पीड विचार, तो सांगते. विलास मला खरच नोकरी मिळू शकेल? तू शब्द टाकलास तर तस वशिलाला असं म्हणत नाही मी. हो तर परीक्षा घे माझी. आयडिया चांगली आहे. हा हा आयडिया. पण काय परीक्षा घेणार? साहेब तुम्हाला भाईसाहेबाने बोलवलंय. आलो ना. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करून आत्महत्या करण्यास भाग. बापरे, आमच्या घरात उलट होणार. बाबा. काय? हे गणित शिकवा ना. गणित ना, एकदम सोपं असतं. मग सांगा ना. सांगतो ना, त्यात काय, गणितात हुशार होतो मी शाळेत असताना. हे गणित ना, तू पण ना जरा कठीण गणित सांगत जा ना, एकदम सोपं आहे. आलो उत्तर. उत्तर बरोबर आहे पण रीत चुकीची आहे. कशावरून? आईची पद्धत खूप वेगळी आहे. हो त्या पद्धतीने शिकवा ना. मग माझी पद्धत शिकी. नको, आईची पद्धतच बरोबर आहे. ती आल्यावर मी तिला विचारीन. अगं पण मी पण ग्रॅज्युएट आहे. नको, आई आल्यावरच मी तिला विचारून घे. अगं पण अगं माझा कमाल आहे, बापाला अडाणी समजते. अरे हा विलास कुठे गेला? ते कोणी भाईसाहेब आलेत म्हणून गेलेत. नवीन वाटत नाही आमच्या विलासाने. मी नवीन बायका लागतात. काय काय त्याच्याकडे कोणी स्टेनो टिकत नाही हो.
त्याच्या बोबड्या बोलला कंटाळून एका महिन्याच्या गाशा गोंडातात आणि फोन करतात. हॅलो, हा काय नोकरी सोडताय? बर बर सांगतो सांगतो. हा असा धान्य आणि मोहिनी कुंजे. हा मोहिनी कुंजे काय आपली तेनो डायमिंग कुंजे. हा हा तिचा आत्ताच फोन आला होता, तिने सुद्धा नोकरी सोडली. नोंदी आणि आता महत्वाची मीटिंग आहे, आता निघते दोन येणार. आम्ही घेते ना, त्या निमित्ताने मी टेस्ट दिल्यासारखं पण होईल. आणि त्या तू जिथे मग काय म्हणजे.